नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम गल वरती तर मित्रांनो आपण कंबाईंड पीवायक्यू क्यू ची एक रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण जीएसचे पाच सब्जेक्ट जे आहेत ते बघणार आहोत दोन हजार अकरा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत आयोगाने जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण स्पष्टीकरणासही त्या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो सगळे लेक्चर तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच सब्जेक्टच्या पाच प्लेलिस्ट मिळतील आणि त्या ठिकाणी संपूर्ण लेक्चर अवेलेबल आहे तुम्ही जाऊन बघू शकता आपण आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल आणि आता इकॉनॉमिक जो आहे तो सुरू केला होता आणि इकॉनॉमिक्स सुद्धा आपण त्या ठिकाणी आठ टॉपिक जे आहेत ते बघितलेले आहेत मागचा टॉपिक आपण बँकिंग जो आहे तो दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन लेक्चर बँकिंग टाकलेले आहेत आणि आजचा आपला नववा टॉपिक आहे भारताचा परकीय व्यापार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच क्लिक केला असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करून आयकन वरती सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सोबतच मित्रांनो चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये मा माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे इथे जाऊन तुम्ही मला डाऊट विचारू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलची चा सुद्धा लिंक दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपला नवा टॉपिक जो आहे भारताचा परकीय व्यापार तर यावरती प्रश्न जो आहे कंबाईन बघा दोन चा ऑक्टोबर मध्ये जी एक्झाम झाली ती दोन हजार विचारलेला आहे पहिला प्रश्न आहे की सण दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक डॅश डॅश या क्षेत्रामध्ये होती बघा असं विचारलंय की बघा प्रश्नामध्ये सालय दिलेला आहे गुंतवणूक किती झाली हे सुद्धा दिले फक्त ती कशात झाली हे विचारले तर त्याचं उत्तर आहे संप्रेषण सेवा बघा यापूर्वीच्या प्रश्नातील स्पष्टीकरणामध्ये अजून या आकडेवारी सरांनी दिली आहे भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक दोन हजार सतरा अठरा मध्ये संप्रेषण सेवा तेवीस पॉईंट सहा होती बघा दोन हजार सतरा अठरा मध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशातून प्राप्त झाला तर मित्रांनो मॉरिशस त्यानंतर सिंगापूर आणि नेदरलँड लक्षात ठेवा मॉरिशस सिंगापूर नेदरलँड आणि दोन हजार सतरा अठरा मध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या क्षेत्रात आला होता Siam -t -t ना। ना। ना, तर सेवा क्षेत्र नंतर दूरसंचार आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि मध्ये तर कोणत्या देशातून सगळ्यात जास्त आला त्यानंतर कोणत्या क्षेत्रात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या तीन विधान दिलेली आहेत आणि कोणते बरोबर हे विचारलेलं आहे पहिला विचार आहे मित्रांनो की आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो तर पहिलं वाक्य बरोबर आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो म्हणजे दोन देशामधील वस्तू आणि सेवा यांच्या किमती त्या जी किंमत असते वस्तू आणि सेवांची त्याच्या फरकावरती आधारित असतो व्यापाराच्या अटी वस्तूच्या आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात आणि क आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात आता मित्रांनो हा प्रश्न जो आहे जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा प्रश्न एकदम इझी आहे आणि तिन्ही त्या ठिकाणी सेंटेन्स बरोबर आहेत तर मित्रांनो अगोदरही सांगितलं की ज्यांचा ऑलरेडी सिलेबस कव्हर आहे किंवा मग इकॉनॉमिक्सच्या मी अगोदरही सांगितलं तुम्ही जर एक जर तुमची प्रॉपर रिडिंग असेल तरी तुम्ही या कंबाईड ब्यूक अनालिसिसच्या बुकच्या थ्रू जीएस जे आहे ते कव्हर करू शकता आणि काही कन्सेप्ट बेस असेल एखादा टॉपिक तर कन्सेप्ट तुम्ही युट्यूबवरती टाकून आता भरपूर अवेलेबल आहेत व्हिडिओ लेक्चर भरपूर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळे लेक्चर युट्यूबवरती मिळतात त्यामध्ये तुम्ही एखादी कन्सेप्ट तुम्हाला माहित नसेल तर ती सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता जसं की मी मागे सांगितलं होतं एम वन एम टू ही कन्सेप्ट नक्की काय आहे ती तुम्ही युट्यूबवरती वरती एकदा बघून घ्या आता आहे बघा तिसरा प्रश्न भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही तर मित्रांनो बघा शेतीचा विकास हे काय नाही भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचं महत्वाचं उद्दिष्ट नाही आता बघा सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन चीनच्या धर्तीवरती अनिर्माण झालेला आहे पूर्वीच्या एपीझेड एस आणि सेज म्हणून दर्जा बघा एसी झेड ऍक्ट जो आहे आपण त्याला सेज ऍक्ट म्हणू सेज धोरणाला श्रेय देण्याच्या उद्देशाने त्याचा अंमल जो आहे तो दहा फेब्रुवारी दोन हजार सहा ला झाला आणि नियम कधीचा आहे दोन हजार आता सहाचा तर त्याची उद्दिष्ट काय तर पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे त्याच्या काय आहेत तर उद्दिष्ट आहेत तर मित्रांनो त्यामध्ये बघा वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणं त्यानंतर अतिरिक्त आर्थिक कृतीची निर्मिती करणं देशी आणि विदेशी गुंतवणुकीस त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं शेतीचा विकास यामध्ये येणार नाही परकीय चलन मिळवणं या गोष्टी येतील कोणकोणत्या गोष्टी येतील वस्तू सेवांच्या निर्यातीला काय करायचं प्रोत्साहन द्यायचं देशी विदेशी गुंतवणुकीला सुद्धा प्रोत्साहन द्यायचं अतिरिक्त आर्थिक कृतीची निर, निर्मिती करणं आणि परकीय चलन मिळवणं हे उद्दिष्ट आहे तर शेतीचा विकास येणार नाही आता इतर गोष्टी जर बघितल्या तर शेतीचा विकास करण्यासाठी आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूवर सीमा शुल्क माप असतो बघा सेजचा विकास करण्यासाठी ज्या आयात करणाऱ्या वस्तू आहे तर आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूला सीमा शुल्क जो आहे तो माप असतो सेज प्रकल्पातून मिळालेल्या निर्यात उत्पन्नात निगम करता बघा निगम करामध्ये पहिल्या पाच वर्षासाठी शंभर टक्के पुढील पाच वर्षासाठी की पन्नास टक्के करमुक्तता ही सवलत एकतीस मार्च 2020 हजार वीस अगोदर स्थापन झालेल्या सेज प्रकल्पांनाच आहे त्याच्यानंतर स्थापन झालेल्यांना नाही हे पण लक्षात ठेवा यावर मित्रांनो प्रदूषण नियंत्रण टाकाऊ आणि उत्सर्जन बघा उत्सर्जित पदार्थांची व्यवस्थापन आणि असंबंधित स्थानिक कायदे व नियम त्या ठिकाणी असतात जीएसटी लागू झाल्यावरही सेज क्षेत्रातील पुरवठा झालेल्या वस्तू सेवा पूर्वीसारखेच करमुक्त ठेवण्यात आलेल्या आहेत सेज प्रकल्पांना तसेच विक विकासकांना बघा संबंधित कामगार कायदे पाळावे लागतील त्यासोबत सेज क्षेत्रांमधील उत्पादन क्षेत्रामध्ये स्वयंचलित मार्गाने शंभर टक्के परवानगी आहे आता सेज किमान क्षेत्र मर्यादा काय आता बघा सेज जे आहे त्याचं किमान क्षेत्र मर्यादा आपण या ठिकाणी आता समजून घेऊ तर मित्रांनो बघा आता मध्ये मल्टी सेक्टर सेजला एक हजार हेक्टर म्हणजे सध्या पाचशे हेक्टर आहे किमान क्षेत्र किती हे लक्षात ठेवा सेक्टर स्पेसिफिक सेज साठी शंभर हेक्टर सध्या पन्नास हेक्टर आहे मुक्त व्यापार आणि वखार क्षेत्राला चाळीस हेक्टर तर माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान दहा हेक्टर हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र आणि सेज अडतीस सेज कार्यरत आहेत मार्च दोन हजार चोवीस नुसार नवीन लेटेस्ट आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये किती अडतीस सेज कार्यरत आहे पुणे विभागामध्ये सगळ्यात जास्त एकवीस आहेत कोकणामध्ये अकरा आहेत औरंगाबाद विभागामध्ये तीन सेज आहेत नागपूरमध्ये दोन तर नाशिकमध्ये एक बघा पुण्यात सगळ्यात जास्त एकवीस कोकणात अकरा औरंगाबादमध्ये तीन नागपूर दोन नाशिक एक सध्या मार्च दोन हजार चोवीस भारतामध्ये दोनशे ऐंशी सेज कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये किती अडोतीस सगळ्यात जास्त पुणे विभाग सगळ्यात कमी नाशिक विभाग पुणे विभागामध्ये एकवीस नाशिक विभागामध्ये एक, एक। आणि भारतात भारता भारता विचार करता बघा भारताचा विचार करता दोनशे से ऐंशी सेज कार्यरत आहेत सर्वाधिक तमिळनाडू मध्ये दोन नंबरला महाराष्ट्र आहे अडोतीस बघा एक नंबरचं राज्य तमिळनाडू त्यामध्ये एकावन्न महाराष्ट्र अडोतीस तेलंगणा अडोतीस कर्नाटक सदोतीस आणि गोवा राज्याने सात सेज प्रकल्पांना तांत्रिकदृष्ट्या मंजुरी दिली होती परंतु दोन हजार मध्ये ती परवानगी नाकारली आता समित्या बघा दोन हजार सात सेजच्या पुनर्परीक्षणासाठी त्या ठिकाणी मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली जून दोन हजार अठरा ला उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली सेज विषयक कार्यगत स्थापन केला होता आणि त्याच्या शिफारशी काय आहेत तर दोन हजार पर्यंत उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील वाटा किती पंचवीस टक्के करणं उत्पादन क्षेत्रामध्ये शंभर मिलियन रोजगार निर्माण करणं म्हणजे दहा कोटी दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करणं हे सुद्धा उद्दिष्ट आहे गुजरात मधील गांधीनगर जिल्ह्यामध्ये फिरोजपूर आणि रतनपूर गावालगत गिफ्ट सेज विकसित होत आहे आणि दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये सेज कायदा दोन हजार पाचच्या जागी नवीन सुधारणा कायदा करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे तर मित्रांनो समित्या दोन हजार सातला सेजच्या पुनर्परीक्षणासाठी मुरली मनोहर जोशी लक्षात ठेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती जून दोन हजार अठराला उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली काय केला एक कार्यगट स्थापन केला आणि त्याच्या शिफारशी तीन आहेत दोन हजार पर्यंत उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील वाटा पंचवीस टक्के उत्पादन क्षेत्रात शंभर बिलियन रोजगार निर्माण करणं आणि दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची ट्रिलियन, ट्रिलियन डॉलरची करणं हे तीन उद्दिष्ट लक्षात ठेवा चौथा प्रश्न आपला आहे की सन दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये भारतातील निर्यात उत्पादनामध्ये डॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे बघा आता आपल्याला सतरा अठराला विचारला होता आता अठरा एकोणावीस मध्ये भारतामधून सगळ्यात जास्त निर्यात जी जा आहे ती कशाची झाली तर मित्रांनो ते आहे अभियांत्रिकी वस्तू तर तिसरा ऑप्शन बरोबर आहे आता बघा प्रश्न क्रमांक अठरा मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सर्वाधिक निर्यात वस्तूंच्या गटानुसार अशुद्ध पेट्रोलियम पदार्थ साडे चौदा शार। टक्के आणि कृषी आणि संलग्न उत्पादने अकरा पॉईंट आठ टक्के निर्यात झालेली आहे आणि मग वस्तूनुसार विचारलं तर अभियांत्रिकी वस्तू जी आहे त्याची सगळ्यात जास्त निर्यात आहे वीस पॉईंट सात टक्के आणि मित्रांनो दोन हजार अठरा एकोणावीस नुसार सर्वाधिक आयात जी आहे ती वस्तू गटानुसार इतर छत्तीस पॉईंट सहा इंधन बत्तीस पॉईंट पाच टक्के आयात केलेला आहे आणि भांडवली वस्तू तेरा पॉईंट आठ टक्के आणि वस्तूनुसार बघितलं तर पीओएल जे आहे तर पोल सतरा त्या ठिकाणी सत्तावीस पॉईंट चार टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू दोन नंबरला आहे अकरा पॉईंट दोन टक्के आणि सोने आणि चांदी सात पॉईंट एक टक्के म्हणजे आयात कशाची झाली हे लक्षात ठेवा आता हे जे आहे मित्रांनो ही त्यावेळेची चालू घडामोडी रिलेटेड आकडेवारी आहे आपल्याला ह्यावेळेची लेटेस्ट जी आहे तर ती विचार विचारावं लागणार आहे आणि जुनी सुद्धा लक्षात ठेवा कधीही आयोग प्रश्न विचारू शकतो त्यामध्येही सुद्धा लक्षात ठेवा एकदा वाचलं की तुम्हाला ती लक्षात येईल आता पाचवा आपला प्रश्न आहे की भारताच्या आयात बावीस भागादार भागीदार देशांची त्यांच्या दोन हजार सोळा सतरा वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उत्तर त्या क्रमाने क्रमवारी लावा तर मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात एक नंबरला चीन येईल त्यामुळे बघा पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये चीन येतोय दुसरा आणि चौथा ऑप्शन त्या ठिकाणी कट होईल आणि चीन नंतर मित्रांनो युएसए आहे म्हणजेच अमेरिका असं तीन नंबरचं एकच ऑप्शन आपल्याला दिसतंय चीन नंतर अमेरिका बघा आता आयात व्यापाराची दिशा दोन हजार सोळा सतरानुसार बघता खंडानुसार आणि प्रदेशानुसार बघितलं तर मित्रांनो आशिया आणि आशियान सात पॉईंट एक टक्के त्यानंतर युरोपमध्ये सोळा टक्के उत्तर आणि लॅटिन अमेरिका बारा पॉईंट एक टक्के आफ्रिका साडेसात टक्के आणि सीआयएस व बाल्टिक दोन पॉईंट चार टक्के वैयक्तिक देशानुसार बघता बघा चीन एक नंबरला नंतर अमेरिका नंतर युएस यूए आहे नंतर आहे सौदी अरेबिया स्वित्झर्लंड आणि इंडोनेशिया आता आपला सहावा प्रश्न आहे तर मित्रांनो सहाव्या प्रश्नामध्ये काय दिलंय की भारताच्या संदर्भामध्ये क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणत्या महत्वाचा आयात आयात घटक आहे तर मित्रांनो तो आहे सोने आता तुम्हाला वाटेल की हे काय सगळं नुसते आकडेवारी हो तर तुम्हाला काय करायचं फक्त परकीय व्यापार हा टॉपिक बघताना मी जे प्रश्न वाचते ते प्रश्न नक्की विचारता कशावर म्हणजे जर आता व्यापार परकीय व्यापाराचा अभ्यास करायचा असेल तर मग काय काय लक्षात ठेवावं लागेल जसं की आपल्याला आता इथे आयात कशातून जास्त झाली निर्यात कशात जास्त झाली किती टक्के हिस्सा होता किंवा मग प्रश्न काही आलेला आहे की उतरता क्रम त्यानुस तेन, तेन, याच्यानुसार आपल्याला देशानुसार उतरता क्रम विचारलेला आहे आता इथं प्रश्न काय की भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक आपण आयात करतो तर सोने आहे बघा वस्तू गटानुसार सदतीस टक्के इतर इंधन सव्वीस पॉईंट सात टक्के भांडवली वस्तू तेरा पॉईंट सहा टक्के आणि वैयक्तिक वस्तू गटानुसार आपल्याला दिलेला आहे अशाच पद्धतीने आता या प्रश्नामध्ये मा दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो पोल जे आहे बावीस सहा टक्के सोने सात पॉईंट सहा टक्के येईल लोखंड पोलात दोन पॉईंट एक टक्के तर वैद्यकीय आणि औषध उत्पाना संबंधीचे जेवढे काही घटक असेल एक पॉईंट तीन टक्के येईल आता बघा आताची आकडेवारी घटका शेवटी आपल्याला दिलेली आहे आता, आता बघा प्रत्येक जणाला वाटेल की प्रश्नानंतर सगळी जुनी आकडेवारी आणि याचा काय फायदा तर बघा फक्त तुम्ही एकदा लक्ष द्या प्रश्न कसे येत आहेत हे बघा एकदा एकदम एक फुल कॉन्सन्ट्रेशननी बघा की प्रश्न नक्की कसे येत आहेत काय विचारलेलं आहे विदेशी त्या ठिकाणी आपल्याला आयात आपण किती केली निर्यात किती केली किती टक्के केली कशात केली वस्तू कोणती सेवा कोणत्या अशा पद्धतीने प्रश्न आहेत पण मग ह्या नवीन आकडेवारी ह्या त्यावेळेच्या आकडेवारी आहेत पण आपण ह्याच टॉपिकच्या शेवटी लेटेस्ट ज्या काही दोन हजार चोवीस पंचवीसची ची लेटेस्ट आकडेवारी असेल ती सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळे फक्त तुम्ही एकदा प्रश्न कशी येत आहेत ते बघा आता सातवा प्रश्न आपला काय विचारलेत की खालील विधाने विचारत घ्या आणि कोणतं बरोबर आहे ते सांगायला सांगितलेलं आता बघा पहिलं विधान आहे की विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली तर हे बरोबर बघा वित्त मंत्री श्री नरसिंह यांनी सर नरसिंह नरसिंहराव जे आहे यांनी एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केलं तर नरसिंहराव यांनी एकोणीसशे ला काय विचारले आर्थिक धोरण जाहीर केले असे दिले दुसरं ऑप्शन तर मित्रांनो त्यांनी नरसिंहराव जे आहे ते पंतप्रधान होते आणि विधानात वित्त मंत्री असे दिलेले आहे त्यामुळे वित्त मंत्री मनमोहन सिंग होते त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली तर हे बरोबर आहे आता बघा मित्रांनो तिसरं जे आहे आपलं ऑप्शन तर इतर माहिती बघता सेज ची स्थापना सेज ऍक्ट दोन हजार पाच अन्वय झालेली आहे अंमलामध्ये अंमल जो आहे तर दहा फेब्रुवारी दोन हजार सहा ला अंमलबजावणी झाली त्यामध्ये काय काय उद्दिष्ट होते पायाभूत सुविधांचा विकास करणं वस्तू आणि सेवांच्या निर्यातीस प्रोत्साहन देणं रोजगारांच्या संधी निर्माण करणं अतिरिक्त आर्थिक कृतीचे सृजन करणं सोबतच परकीय चलन मिळवणं देश आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हे सेजचे उद्दिष्ट होते आठवा प्रश्न आपला आहे की डॅश डॅश एकोणासशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारतातून थुन निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या आता काय विचारले आकडेवारी कोणती दिली एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साल दिले आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या विचारले तर त्यामध्ये आहे रत्नी आणि अलंकार आता मित्रांनो नऊ एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू मध्ये रत्ने आणि दागिने अलंकार सोळा पॉईंट एक टक्का अभियांत्रिकी वस्तू अकरा पॉईंट नऊ टक्के रसायने सहा पॉईंट पाच टक्के पेट्रोलियम आणि कच्चे तेल तीन पॉईंट नऊ टक्के आता हे त्यावेळेच्या आकडेवारी त्या चालू घडामोडी रिलेटेड तो प्रश्न होता बघा दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर त्या जुनी आकडेवारी इथं विचारलेली आता नववा प्रश्न बघा कोणत्या देशाची सन दोन हजार बारा तेरा मधील भारताकडूनची बघा आयात सर्वाधिक अकरा पॉईंट एक टक्के आहे तर आ, हा प्रश्न रद्द झाला होता तो का रद्द झाला कारण प्रश्नामध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं नव्हतं तर उत्तर दिलेलं नव्हतं आता दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये सर्वाधिक आयात मित्रांनो चीन आणि त्या ठिकाणी सर्वाधिक आयात जे आहे अकरा बारानुसार नुसार पण चीनने आणि बारा तेरा मध्ये पण चीनकडून करण्यात आलेली होती आणि दहावा प्रश्न जर आपण बघितला तर एकोणीसशे एकोणपन्नास एक पन्नास ते दोन हजार या संपूर्ण कालावधीमध्ये फक्त डॅश डॅश या दोन वर्षांमध्ये भारताचे व्यापार शेष धन म्हणजे पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता मग ते दोन वर्ष कोणते असं विचारलंय आणि त्याचं उत्तर आहे एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर आणि एकोणीसशे श्याहत्तर सत्याहत्तर मित्रांनो जर आयोगाला जुना म्हणजे एखादा एक एकदम जुनी आकडेवारी विचारायची असेल तर आयोग आपल्याला सहजासहजी जुन्या आकडेवारी विचारत नाही पण जर विचारलं तर त्या त्या सालाचं सा काहीतरी महत्व असतं तेव्हा विचारली जाते जसं पन, विचार विचार की आता इथे आपल्याला एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास पासून विचारले पण तिथं विचारलं काय एकदम सोपं की सगळ्यात जास्त जे आहे ते कोणत्या दोन वर्षामध्ये पॉझिटिव्ह होता ओके मग एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर आणि सहात्तर सत्याहत्तर या दोन वर्ष अशा आहेत त्यामध्ये अपरशेष आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येतो मग जुनी आकडेवारी आयोगाला विचारायची असेल तर आयोग काय करणार मग त्या आकडेवारीमध्ये जसं की आपण मानवी विकास अहवाल बघितला जनगणना वगैरे बघितली तरी मित्रांनो जुने आकडेवारीमध्ये त्यावेळेला जीडीपी वृद्धी दर जास्त असेल तर मग त्या वर्षीचा जीडीपी वृद्धी दर जास्त किंवा त्यावेळेला सगळ्यात कमी होता अशा पद्धतीचे जुने साल विचारले जातात एवढे जुने सगळेच लक्षात ठेवायची गरज नाही त्या सालामध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं त्यावेळेलाच तो प्रश्न येतो आता बघा दोन अकरावा प्रश्न आपला आहे की सन दोन हजार बारा मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूंचा डॅश टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे आता याचं उत्तर आहे एकवीस पॉईंट सात टक्के बघा अभियांत्रिकी वस्तूवरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे कारण आता त्याचं कारण काय दोन हजार चार पाच पासून तर बारा तेरा पर्यंत सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची केली होती पण दोन हजार तेरा चौदा मध्ये पोल अशुद्ध पेट्रोलियम आणि पेट्रोल पदार्थ चा पहिला क्रमांक लागला दोन हजार बारा तेरात अभियांत्रिकी वस्तूची निर्यात एकवीस सात टक्के सर्वाधिक होती बघा प्रश्न का विचारला त्या सालचा दोन हजार बारा तेराचा आता तुम्ही म्हणाल की चालू आकडेवारीचा तर प्रश्न दिलेला नाही कारण की प्रश्न एस आय दोन हजार सतराचा आहे प्रश्नामध्ये आकडेवारी दोन हजार बारा तेराची विचारली पण आपल्याला इथे स्पष्टीकरणात दिसतंय की दोन हजार बारा तेरा मध्ये अभियांत्रिक वस्तूची निर्यात एकवीस पॉईंट सात टक्के ही सर्वाधिक होती म्हणून त्या सालचा सा प्रश्न विचारलाय अशा पद्धतीने प्रश्न आयोगाची येतात आता मित्रांनो आपला बारावा प्रश्न बघा भारताच्या आयातदार देशांचा भारतातील आयातीत अलीकडच्या कातील त्यांच्या भागानुसार वरून खाली असा क्रम लावायचा आहे बघा यूएसए चीन सौदी अरेबिया युएई या देशाच्या ज्या देशाचा भारतातील आयातीत सर्वात मोठा वाटा आहे त्याला प्रथम क्रमांक यानुसार बघा म्हणजे आपण मागे एक प्रश्न असं बघितला आणि पुन्हा एकदा प्रश्न त्याच रिलेटेड आलेला आहे की तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे की आपण सगळ्यात जास्त आयात कोणत्या देशातून करतो मग सगळ्यात पहिला आहे चीन चीन नंतर मग सौदी अरेबिया अशा पद्धतीने दोन हजार चौदा पंधरानुसार जर बघितलं तर मग हा क्रम आपल्याला दिसून येतो तर असा क्रम आपल्याला दुसरा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने दिसून आलेला आहे नंतरचा आपला तेरावा प्रश्न आहे की भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र डॅश डॅश येथे सुरू झाले तर मित्रांनो ते आहे कांडला गुजरातला आता गुजरात कांडला हे जे आहे पीवायक्यूचं अनालिसिस का महत्वाचं आहे तर मित्रांनो आता हा प्रश्न जो आहे तो इकॉनॉमिक्सचा जरी असला याचं उत्तर जरी गुजरात कांडला आहे बरोबर तरी याचं जर थोडंसं तुम्ही आता काय नक्की गुजरात माहिती आपल्याला कोणत्या साईडला आहे भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्या साईडला मग भारतामध्ये कुठे येईल मग ते काढला जे आहे ते पश्चिम किनारपट्टीवरचं महत्वाचं बंदर आहे अशा पद्धतीने तर हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस ला विचारला होता म्हणून इतके पीवायक्यूचं कोणती कुठे लिंक लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत आता बघा ईपीझेड म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स निर्यातीसाठी व विविध शुल्क सवलती असणाऱ्या ईपीझेड ची निर्मिती एकोणीसशे पासष्ट पासून झाली एकोणीसशे पासष्ट मध्ये पहिला ईपीझेड कांडला गुजरात येथे आशिया खंडातील पहिला ईपीझेड निर्माण करण्यात आला कांडला बघा सेजला ला सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने प्लॅटिनम रेटिंग दिलेलं आहे असे रेटिंग प्राप्त करणारं ते देशातील पहिलं हरित सेज ठरलेलं आहे इपीझेड एकोणीसशे त्र्याहत्तर ला सांता क्रूज मुंबई या ठिकाणी आता भारत सरकारने आठ इपीझडे निर्माण केलेले आहेत त्यामध्ये पहिलं आहे, त्या आहे मित्रांनो एकोणीसशे पासष्ट मध्ये स्थापन झालेलं आशिया खंडातील पहिलं गुजरातमध्ये कांडला या ठिकाणी आहे सांताक्रुज मुंबई तिसरं नॉयडा उत्तर प्रदेश नंतर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश माल्डा कोलकाता कोचीन केरळ आणि चेन्नई तमिळनाडू तर एक खाजगी क्षेत्रामध्ये आहे आठ नंबरचं सुरत गुजरात या ठिकाणी हे लक्षात ठेवा म्हणजे गुजरातला दोन येईल कोणतं एक सगळ्यात पहिलं आशिया खंडातील कांडला या ठिकाणी आणि या सुरतला दुसरं बघा दोन हजार मध्ये सेज धोरण जाहीर झालं आणि वरील आठही इपीझेडचे से रुपांतर सेज मध्ये स्पेशल से इकॉनॉमिक झोन्स मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार दोन हजार तीन मध्ये सर्व इपीझेड से रूपांतर रुपांतर सेज मध्ये करण्यात आलं कधी करण्यात आलं असं विधानात्मक जर आपल्याला सेंटेन्स दिलं म्हणजे एक सेंटेन्स दिलं की दोन हजार तीन मध्ये सर्व इपीझेड चे से रूपांतर सेज मध्ये झाले तर ते बरोबर असेल म्हणून पहिला सेज म्हणजे एकोणीसशे पासष्ट ला स्थापन झालेला कांडला गुजरात हा आहे हे लक्षात ठेवा चौदावा आपला प्रश्न आहे की दोन हजार तेरा चौदा मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा डा डाश टक्के इतका होता बघा पुन्हा एकदा टक्केवारीवर वा प्रश्न दोन हजार तेरा चौदा साल त्या सालामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा म्हणजे काय जीडीपीचा आपल्याला इथं सेवा क्षेत्राचा हिस्सा, हिस्सा किती होता दोन हजार तेरा चौदाला हा प्रश्न विचारलाय आणि मित्रांनो त्याचं उत्तर काय आहे तर या ठिकाणी एकोण एकोणसाठ पॉईंट नऊ टक्के आहे आता आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न बघताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीसशे तुम्हाला एक्क्याण्णव ब्याण्णवच्या आकडेवारी लक्षात ठेवायची आहे दोन हजार तेरा चौदा अकरा बारा ह्या आकडेवारी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीन साल दिले होते त्याच्या आकडेवारी आपण लेटेस्ट सुद्धा बघितल्या होत्या दोन हजार तेवीस चोवीस नुसार जे आहे कृषी उद्योग सेवा क्षेत्राचा वाटा किती ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता त्यामध्ये आपण दोन हजार चार पाचच्या बेस इयर नुसार बघता बघा कृषी क्षेत्राचा दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये तेरा पॉईंट नऊ टक्के वाटा होता उद्योग क्षेत्राचा सव्वीस पॉईंट दोन तर सेवा क्षेत्राचा एकोणसाठ पॉईंट नऊ पण आता दोन हजार अकरा बाराच्या बेस इयर नुसार बघता तर जीडीपीतील हिस्सा जो आहे मित्रांनो कृषी क्षेत्रामध्ये एकोणास वीस मध्ये सतरा पॉईंट एकतीस उद्योगमध्ये अठ्ठावीस पॉईंट अडतीस तर सेवा क्षेत्रात चौपन्न पॉईंट एकतीस आणि कामगार लोकसंख्येतील हिस्सा दोन हजार पंधरा सोळा नुसार बेस इयर दोन हजार अकरा बारा नुसार कृषी उद्योग सेवा सेहेचाळीस पॉईंट एक कृषी उद्योगाचा एकवीस पॉईंट आठ टक्के तर सेवा क्षेत्राचा बत्तीस पॉईंट शून्य टक्के म्हणजे बत्तीस टक्के मित्रांनो प्रश्न कसे विचारतात यावर क्रम लावा एखाद्या क्षेत्राचं प्रमाण कमी जास्त होत आहे का किंवा जोड्या लावा यावरती प्रश्न विचारले जातात या पद्धतीने तर कृषी उद्योग सेवा क्षेत्राचा वाटा दरवर्षी तुम्हाला प्रश्न दिसणार आता नंतर बघा एकोणीसशे पासष्ट मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात डॅश डॅश या ठिकाणी स्थापन झाले आताच आपण बघितलं कांडला तर मित्रांनो इपीजेट एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स पहिला एकोणीसशे ला कांडला गुजरात या ठिकाणी स्थापन दुसरा एकोणीसशे त्र्याहत्तर ला सांता क्रुज मुंबई पहिला खासगी क्षेत्रामधला सुरत गुजरात आणि इपीजेडचा उद्देश परकीय चलन मिळवणं रोजगार निर्मिती करणं गुंतवणूकी आणि निर्यातक्षम उद्योगांची निर्मिती करणं सोळा आपला प्रश्न आहे की दोन हजार तेरा चौदा मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते तर मित्रांनो दोन हजार तेरा चौदा मध्ये निर्यातीमध्ये विचारले कोणतं क्षेत्र सर्वोच्च स्थानी होतं आणि निर्यात जी आहे ती कारखाना उत्पादित वस्तूची सगळ्यात जास्त दोन हजार तेरा चौदा मध्ये आपला दिसून येते मग आता इथे दोन हजार तेरा चौदा मध्ये निर्यातीमध्ये वस्तू गटानुसार आणि वैयक्तिक वस्तूनुसार अशा पद्धतीने चार दिलेले आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला आकडेवारी विचारली जाते सतरावा प्रश्न आहे की भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे तर मित्रांनो तो आहे मॉरिशस आपण मागेच आता बघितलं तर बघा एप्रिल दोन हजार ते जून दोन हजार एकवीस दरम्यान भारतात झालेल्या एकूण एफडीआय मध्ये बघा कोणत्या देशात सर्वाधिक मॉरिशसमध्ये तेहतीस टक्के सिंगापूर बावीस टक्के अमेरिका आठ टक्के नेदरलँड सात टक्के दोन हजार ते दोन हजार एकवीस मध्ये मात्र जपान पाचव्या रँकवर गेलेला आहे तर अमेरिका तिसऱ्या रँकवर आहे हे लक्षात ठेवा आणि बाकी सारखे बघा मॉरिशस सिंगापूर अमेरिका नेदरलँड आणि पाच नंबरला जपान येईल आणि कोणत्या वस्तूची तर सेवा क्षेत्र सोळा टक्के सगळ्यात जास्त निर्यात सेवा क्षेत्रामध्ये नंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअरची चौदा टक्के दूरसंचार सात टक्के आणि मित्रांनो आरबीआयच्या कोणत्या प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक का आहे तर मुंबई तीस टक्के नवी दिल्ली वीस टक्के बंगलोर आठ टक्के चेन्नई सात टक्के दोन हजार ते दोन हजार एकवीस पर्यंत सेवा क्षेत्र कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दूरसंचार व्यापार आणि ऑटोमोबाईल हा क्रम सुद्धा लक्षात ठेवा उतरता क्रम लावा असा प्रश्न जर आला तर आपल्याला चुकायला नको लक्षात ठेवा सिंगापूर पहिल्या स्थानावर तर मॉरिशस चक्क तिसऱ्या स्थानावर गेलेला आहे आता आपल्याला नवीन आपण जर बघायला गेलो पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा आणि वीस एकवीस अशी आकडेवारी आपल्याला बघायची आहे तर यामध्ये या बघा हा चार जो आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पंधरा सोळाला सिंगापूर एक नंबरला होतं मग सोळा पासून मॉरिशस एक नंबरला आलं सतरा अठराला आणि पुन्हा दोन हजार वीस एकवीसला सिंगापूरच एक नंबरला आहे आणि नंतर अमेरिका नंतर मॉरिशस आणि युएई म्हणजे मॉरिशस डायरेक्टली तीन नंबरला आपल्याला दिसतं जाताना तर अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवा अठरावा प्रश्न आहे की वर्ष दोन हजार आठ नऊ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तू भारतचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला बघा पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला रिपीट रिपीट तेच येत आहेत काय की ह्या साली मग सगळ्यात जास्त निर्यात कुठे झाली सगळ्यात जास्त आयात कुठे झाली कोणत्या देशातून झाली कोणत्या देशामध्ये जास्त आयात करण्यात आली किंवा कोणत्या देशातून कोणत्या देशामध्ये निर्यात जास्त झाली अशाच पद्धतीचे आपल्याला प्रश्न येतात किंवा मग उतरता क्रम लावा चढता क्रम लावा तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो अभियांत्रिकी वस्तू तर आता याची काही पुन्हा आकडेवारी वगैरे एक्सप्लेन करण्याची गरज नाही एकोणावीसचा प्रश्न बघा एकोणीसश्या प्रश्नामध्ये दिले की निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळ आणि संघटना स्थापन केल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते विचारले तर मित्रांनो त्यामध्ये निर्यात विकास मंडळ येईल त्यानंतर शेती आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास मंडळ येईल आणि वस्तू मंडळ येईल पण पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ येणार नाही निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठीचं लक्षात ठेवा शेती आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ अन्न पदार्थ निर्यात विकास मंडळ ईपीझेड येईल सेज येईल वस्तू मंडळी येईल आणि निर्यात विकास मंडळ येईल हे लक्षात ठेवा विसवा आपला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे पहिलं विधान दिलंय की दोन हजार पाचच्या सेजच्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये स्वयंचलित मार्गानुसार शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीत परवानगी देण्यात आलेली आहे पहिलंच विधान बरोबर आहे देशात तीन हजार तीनशे आठ विविध आर्थिक क्षेत्र माल आणि सेवांची निर्यात करतात तर हे चुकीचं आहे आता आपण एकदम डिटेलमध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी बघा आतापर्यंत आकडेवारी वगैरे हे बघितलं प्रश्न कसे येतात हे बघितलं पण आता थोडंसं डिटेल मध्ये समजून घेऊ तर लक्ष द्या सेज जे आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन तर एकतीस मार्च दोन हजार जाहीर केलेल्या आयात निर्यात धोरणाद्वारे सरकारने देशामध्ये निर्यात वृद्धीसाठी सेजची स्थापना करण्यात आलेली आहे काय एकतीस मार्च दोन हजार मध्ये जाहीर केलेल्या आयात निर्यातीच्या धोरणाद्वारे सरकारने देशामध्ये निर्यात वृद्धीसाठी वृद्धी म्हणजे काय ग्रोथ रेट आपण म्हणतो ना तर मित्रांनो त्यासाठी सेजची स्थापना जी आहे करण्याचं जाहीर केलं कोणाच्या धर्तीवर तर चीन मधील सेजच्या धर्तीवर भारतामध्ये स्थापन करण्यात आलं मग सेज योजना नक्की काय तर सेज म्हणजे वस्तू उत्पादनं आणि सेवा निर्मितीसाठी स्थापन केलेली त्या ठिकाणी स्थापन केली जातील मधील उद्योगांना पाच वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन कमवणारे बनणे अपेक्षित राहील मध्ये शंभर टक्के एफडीआय मान्यता फक्त निर्यातच निर्यात उत्पन्नावर पहिल्या पाच वर्षासाठी शंभर टक्के तर पुढील पाच वर्षासाठी पन्नास टक्के आयकर मुक्तता असेल सेज साठी किमान आणि कमाल क्षेत्रफळ सेज ऍक्ट दोन हजार पाच मध्ये विविध प्रकारच्या सेजसाठी किमान क्षेत्रफळ लक्ष ठेवण्यात आलेले आहे पण कायद्यामध्ये कमाल क्षेत्रफळांचे बंधन नाही पण ते अधिकार राज्य शासनाला आहे म्हणून किमान मर्यादा बघा बहुवस्तू सेज जे आहे एक हजार हेक्टर बहुसेवा शंभर हेक्टर आणि आय टी खडे आणि दागिने दहा हेक्टर हे लक्षात ठेवा सेज साठी संमती व्यवस्था आता बघा त्यासाठी आंतरमंत्रीय संमती मंडळ स्थापना अध्यक्ष केंद्रीय व्यापार विभागाचे सचिव असतात मंडळ आणि सेजच्या स्थापनेस संमती दिल्यानंतर त्या क्षेत्राची नोटिफिकेशन केंद्र सरकार मार्फत काढले जाते त्यानंतर सेजमध्ये उद्योग स्थापनेची संमती झोनस्तरीय समितीद्वारे दिली जाते अध्यक्ष डेव्हलपमेंट कमिशनर असतं आता सेजच्या धोरणाची उद्दिष्ट काय तर वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणं रोजगाराच्या संधीची निर्मिती करणं अतिरिक्त आर्थिक कृतीचे सृजन करणं देशी आणि विदेशी स्रोतांपासून गुंतवणुकीस प्रोत्साहन देणं पायाभूत सुविधांचा विकास करणं हे सेज चे उद्दिष्ट आहे आता सेज ऍक्ट दोन हजार पाच मित्रांनो श्रेय राखण्यासाठी कायदा करण्यात आला कधी दोन हजार पाच ला अंमलात दहा फेब्रुवारी दोन हजार सहा ला आलेला आहे आणि तरतुदी काय होत्या तर सेज विकासांना सेजच्या विकासासाठी सीमा शुल्क आणि अबकारी करापासून मुक्तता तसेच दहा वर्षापर्यंत आयकर मुक्तता सेजचे विकासक तसेच सेज, सेज, सेज उद्योगांना किमान पर्यायी कर केंद्रीय विक्री कर सेवा कर यापासून मुक्तता मधील उत्पादन देशामध्ये देशात विक्री करण्यास मनाई नाही मात्र लागू असलेले कर भरावे लागते मध्ये स्थापन झालेल्या बँकांना दहा वर्षासाठी आयकर मुक्तता आता भू बी चुकीचं का होतं तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत कार्यरत सेज ची संख्या दोनशे सहा होती आपल्याला आप मागे उत्तर थोडस उद्योगांना एक वर्षाला पाचशे दशलक्ष बाह्य व्यापारी कर्ज घेण्यास संमती आहे बघा विधान आले आणि बरोबर कोणते विचारलं तर सेज उद्योग जो आहे सेज मधील उद्योगांना एका वर्षाला पाचशे दशलक्ष बाह्य व्यापारी कर्ज घेण्याला संमती आहे सेज ऍक्ट दोन हजार पाच संमत करण्यापूर्वी सात केंद्र सरकारच्या आणि बारा राज्य सरकार खाजगी क्षेत्राच्या सेज ना संमती देण्यात आली होती आणि नंतरचा आपला प्रश्न आहे बघा एकवीस वा आता सेज बद्दल एकदम डिटेल माहिती बघितलेली आहे तर त्यामुळे आता नेक्स्ट जो आपला प्रश्न आहे त्याच्यावर लक्ष द्या राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणते कार्य करत नाही असं विचारलं तर मित्रांनो निर्यात योग्य वस्तूच्या उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्याचं कार्य ते आणि त्यानंतर बघा पारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणं तर हे आहे नंतर अपारंपारिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणं हे बरोबर आणि वरीलपैकी कोणताही नाही हे येणार नाही तर बघा ब चुकीचं का आहे कारण की राज्य व्यापार आधुनिक वस्तूच्या निर्यातीला त्या ठिकाणी प्रोत्साहन देत तर अपारंपारिक वस्तूच्या निर्यात प्रोत्साहन देतं हे लक्षात ठेवा अपारंपरिक तसेच आधुनिक पण पारंपरिक नाही म्हणून ते चुकीचं होतं बावीसवा प्रश्न आहे सेजचे विस्तारित रूप काय तर मित्रांनो त्याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला आणि ते आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज भारतामध्ये चीनच्या धर्तीवर निर्माण करण्यात आलेली आहे महत्वाची माहिती बघा आता एवढी माहिती बघितली की आपला आजचा टॉपिक या ठिकाणी संपणार आहे भारतातील व्यापार विषयक बाबी हाताण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कार्य कार्यकर्त तर व्यापार विषयक बाबी हाताळण्यासाठी कोण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय कार्य करतं त्याचे दोन विभाग आहेत एक वाणिज्य विभाग आणि दुसरा उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग वाणिज्य विभाग जो आहे हा विभाग परकीय व्यापार धोरण ठरवणं आणि अंमलात आणण्यासाठी आहे आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग जो आहे तो देशातील उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या विकासासाठी जबाबदार आहे या मंत्रालयाची दोन संलग्न कार्यालये आहेत परकीय व्यापार महासंचलनालय एकोणीसशे एक्क्याण्णव आणि व्यापार उपाय महासंचालनालय महासंचलनालय आहे एकोणीसशे सत्त्याण्णव च एकोणासशे एक्क्याण्णव च एक आहे एकोणीशे सत्त्याण्णवच एक आहे मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करणाऱ्या प्रमुख स्वायत्त संस्था त्यानंतर बघा पाच या ठिकाणी संस्था दिली आहेत त्यामध्ये बोर्ड पाच आहे, बोर्ड आहेत कॉफी बोर्ड कर्नाटक बेंगलुरूला रबर बोर्ड कोटायम त्या ठिकाणी केरळ चहा बोर्ड आहे कोलकाता तंबाखू बोर्ड आहे गुंटूर आंध्र प्रदेश या ठिकाणी मसाले बोर्ड आहे कोची केरळ दुसरा आहे की सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण मपेडा कोचीन या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरचं त्यानंतर कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण नवी दिल्ली आपेडा या ठिकाणी भारतीय परकीय व्यापार संस्था नवी दिल्ली दोन मे एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई मे एकोणीशे सहासष्ट तर हे पाच जे आहेत मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करणारे प्रमुख स्वायत्त संस्था आहेत या लक्षात ठेवा या पुस्तकातील नववे आणि दहावे प्रकरण अभ्यासांना काय करायचं हे सरांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे ते आपण नंतर त्यावेळेला बघणार आहोत बघा तरी पण आपल्याला आपण प्रश्न वाचताना जास्त आपल्याला आकडेवारी दिसले तर सरांनी काय सांगितलं प्रश्नानुसार काही जुनी आकडेवारी पण लक्षात ठेवा जास्त आकडेवारीच्या मागे न लागत पहिला आणि दुसरा एवढाच लक्षात ठेवा दरवर्षी जवळपास तोच क्रम असतो त्यामुळे प्रत्येक वर्षाची आकडेवारी पाठ करत बसू नका पण जेथे बदल झालेला आहे तेवढं लक्षात ठेवा मी या दोन घटकात जेवढी माहिती दिली आहे तेवढी पुरेशी आहे असं सरांनी सांगितलेलं आहे म्हणजे चला याच्या बाहेर जर काही येणार नाही पण ज्या कन्सेप्ट वगैरे असतील त्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि बाकी आकडेवारीचा प्रश्न तर या पीवायक्यू अनालिसिसच्या बुकमध्ये जेवढ्या काही ओढ आकडेवारी दिलेल्या असतील तेवढ्या तुम्ही परफेक्ट करा प्रश्न तुमचे सुटतील तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा सोबतच तुम्हाला जर ऑनलाईन हे बुक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन बुक सुद्धा मागवू शकता तर मित्रांनो आज आपण इथेच थांबतो